कोणताही स्पेशल डाएट प्लॅन नसताना आणि अजिबात दररोज व्यायाम सुद्धा करत नसताना अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत की ज्यामुळे माझ वजन वाढत नाही याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन मी माझं स्लीप प्रेशर ऐकते निद्रा देवीची मी पूजा करते त्याचं कारण असं जर आपण वेळेत छान झोपलो नाही आणि आपली नीट छान विश्रांती झाली नाही तर आपल्या बॉडीमधलं कॉर्टिसॉल लेवल लगेचच हाय होतं आणि ते वाढल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे मी जेव्हा माझ्या झोपेचं ऐकायला लागले तेव्हा माझ्या वजनावरती झालेला परिणाम माझ्या मॅरिटियल सेक्शुअल लाईफवरती माझ्या स्किनवरती माझ्या वरती आणि एवढंच काय माझ्या क्रँकिनेसवरती म्हणजे माझी चिडचिड 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 जी मानसिक हेल्थ आहे मानसिक जे आरोग्य आहे याच्यावरतीसुद्धा झालेले सगळे परिणाम चांगले परिणाम जेव्हा मी वेळेत झोपायला लागले तेव्हा मी बघितलेले आहेत त्याच्यामुळे मी कितीही मोह झाला कितीही वरती वेब सिरीज असली कितीही मला रात्रीचं बसून बरोबर एखादं छानचं काम करावं वाटलं कोणाबरोबर तरी ऑनलाईन मीटिंग करावीशी वाटली एखादी स्क्रिप्ट लिहावीशी वाटली काहीतरी वाचावं असं वाटलं बाळाबरोबर खेळावं असं वाटलं पाहुणे आलेत म्हणून गप्पा मारायच्या वाटल्या काहीही झालं तरीही जेव्हा मला रात्रीची सेम टाइमला जेव्हा मला झोप येते तेव्हा अथांगला झोपवताना त्याच्याबरोबर मी झोपून जाते आणि त्याच्यामुळे माझ्या वजनावरती सुद्धा आणि माझ्या तब्येतीवरती सुद्धा कॉन्स्टंट चांगला फरक चांगला बदल होताना मी बघत आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे उर्मिला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर वेगवेगळ्या कमाल विषयांवरचे दर शुक्रवारी व्हिडिओज घेऊन येत असते दररोज खूप छान छान एका मिनिटचे शॉर्ट्स पण माझे रिलीज होत असतात आणि त्याचबरोबर दर बुधवारी सुकीर्त जी या आमच्या दुसऱ्या चॅनलवरती फूड अँड ट्रॅव्हलचे कमाल व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो आयुष्यात माझ्याकडे फार कमी चांगल्या सवयी आहेत त्याच्यामुळे जेवढ्यात तेवढ्याचा व्हिडिओ करण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे ज्या काही मोजक्या चांगल्या बऱ्या हेल्दी हॅबिट्स आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर दोन आय हॅव अ सिस्टीम आय डू नॉट फॉलो स्मॉल स्मॉल हॅबिट्स सांगते मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लक्षात आले छोट्या छोट्या बारीक 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 सवयींवरती लक्ष ठेवून त्यांना कंट्रोल करणं आणि शिस्तशीर आयुष्य जगणं खूप अवघड आहे पण जर तुम्ही एखादी चांगला गुण चांगली सवय लावून घेण्यासाठी जर घरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये परिस्थितीमध्येच जर एक व्यवस्था निर्माण केली जी व्यवस्था तुम्हाला चांगलंच चा वागण्यासाठी भाग पाडेल तर मात्र तुम्हाला ती सवय शंभर टक्के लागते आणि बऱ्यापैकी वर्षभर पाळता येते आणि तुमचे संकल्प पूर्ण होतात उदाहरण देऊन सांगते छोटीशी सवय जर तुम्ही असं ठरवलं की अरे देवा जेवणामध्ये मला काहीतरी कुरकुरीत कोरडा खाऊ लागतो काय ला मी फरसाण चिप्स आणि सगळं बाहेरचं खाते किंवा आ आजूबाजूलासुद्धा माझ्या घरामध्ये माझं वर्क फ्रॉम होम असेल किंवा मी काय गृहिणी असेल किंवा माझ्या ऑफिसमध्ये खूप भरपूर कोरडा खाऊ आसपास अस ठेवलेला असतो आणि तो, तो माझ्या एक्झॅक्ट समोर ठेवलेला असतो आणि त्याच्यामुळे माझं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो खाऊ जणू असं करू तुम्हाला जर बोलवत असेल तर ऑफकोर्स हे सगळे मोह हे सगळे टेम्पटेशन्स टाळण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रचंड पुन्हा एकदा मनोबल लागेल आणि म्हणूनच हे छोटे छोटे मनोबल दाखवत राहणं आणि त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट करणं आणि सतत छोट्या छोट्या चोड़ आयुष्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन दाखवणं अवघड जात असेल एक काम करा तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या आतच जंक फूड येऊ देऊ नका तुम्हाला आपोआप हे सगळे छोट्या छोट्या ठिकाणी एनर्जी लावणं आणि छोट्या छोट्या डिसिप्लिन आखत बसणं शिस्त लावत बसणं हे तुम्हाला करावंच लागणार नाही की तुम्हाला एखादी गोष्ट टाळायची उदाहरणार्थ तुम्हाला कुठचं व्यसन असेल सिगरेट दारू स्क्रीन <laughs> ते एक व्यसनच आहे तुमच्या आसपास अशा पद्धतीनं व्यवस्था करा सकाळी उठल्यानंतर टेबलावरती लगेचच तुमच्या जवळ मोबाईल नसेल बेडरूम मध्ये मोबाईल घेऊन न जाणे एखाद्या ऍपवरती खूप जास्त स्क्रीन टाईम आणि कन्झम्पन होते असं तुमच्या लक्षात येत असेल त्याचे पैसेच भरू नका त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ नका त्याला तुमच्या एन्व्हायरमेंट मधूनच बाहेर काढा ज्या गोष्टींचा तुम्हाला ऍक्सेस नाही ज्या गोष्टी तुमच्या हातालाच लागत नाहीत ज्या तुमच्या घरातच नाहीत तुमच्या डोळ्यांच्या समोर येत नाहीत त्या गोष्टींचा तुम्हाला मोह पण होणार नाही आणि त्या गोष्टीसाठी बारीक बारीक असंख्य सवयी आणि डिसिप्लिन करत बसण्याची गरजच पडणार नाही त्यामुळे माझं वरचेवर कोरडा खाऊ खाणं होत नाही त्यामुळे माझं वरचेवर वजन वाढतच नाही कारण माझ्या दृष्टीस जे पडतं ते सगळं घरामध्ये बनवलेलं असतं आणि छान छान पालेभाज्या असतील मस्त व्हेजिटेबल्स असतील गरम गरम पोळी गरम गरम भाकरी कोशिंबिरी सलाड याच सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीस पडतात त्यामुळे त्याच खाल्ल्या जातात कारण माझी सिस्टीमच मी तशी सेट केली आहे पुढे जाण्याच्या आधी नवीन वर्षामध्ये आणखी कोणत्या कोणत्या विषयांचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला यावा असं तुम्हाला वाटत असेल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा पण व्हिडिओ जर आतापर्यंत आवडत असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन आणखी मला विचारलं जातं की उर्मिला तुला तुझी वेट लॉसची जर्नी खूप छान मेंटेन करता आली एक्सरसाईजमुळे डाएट प्लॅनमुळे ते सगळं पाळता आलं सगळं बरोबर आहे पण एकदा त्या ठरलेल्या छान निश्चित वजनापाशी आपण येऊन पोचल्यानंतर पुन्हा कसं तुझं वजन वाढलेलं नाही त्याचं कारण असं आपलं वजन खूप जास्त स्पाईक होण्याचं म्हणजे खूप लवकर वाढण्याचं कारण असतं खूप कारण आहेत भरपूर कारण आहेत पण ज्या गोष्टी फक्त ज्या सवयी रोजच्या सा आयुष्यातल्या साध्या सोप्या ज्या मी पाळते तेवढ्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्या अतिशय कॉमन आहेत त्या सगळ्यांनी केल्या सगळ्यांना फायदा दिसू शकतो आणि ते म्हणजे शुगर एक्सटर्नली बाहेरून साखर खाल्ल्यानं ग्लुकोज लेवल वाढते आणि शुगर आणि वेट गेन या सगळ्या विषयी एकदा बोलत बसायला नको मग माझ्या लक्षात आलंय मी अजूनही माझं बाळ लहान आहे टॉडलर मदर आहे मला त्याच्यासाठी एनर्जी लागते मधून अजून मिटिंग्स होतात कामाच्या ठिकाणी चहा कॉफी होतं या सगळ्यामधून साखर जाते त्यामुळे मी स्वतःसाठी एक नियम केलाय मी कधीच कोणताच गोडाचा पदार्थ खात नाही एक्सेप्ट सुकीर्त जी या चॅनल साठी जेव्हा जेव्हा आम्ही एखादं काहीतरी बाहेर खायला जातो आणि खूप असंख्य छान छान फूड चे रिव्ह्यूज तुमच्या समोर घेऊन येतो तेव्हा त्याच्यातला ते मी कालच रसगुल्ला खाल्लेला आहे त्याचा व्हिडिओ येईलच आता येत्या बुधवारी किंवा येऊन गेलेला असेल तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत इकडे कमाल ठिकाणी जाऊन आम्ही थाळी खाल्ली आणि त्याच्यामध्ये खूप यमी रसगुल्ला होता तेव्हा तेव्हा शूटिंगच्या वेळेला थोडंसं खाल्लं जातं ऑफकोर्स अर्धा रसगुल्ला खाल्ला अर्धा नाही खाल्ला या गोष्टी पाळल्यानं मला बऱ्यापैकी जाणवतो की माझं वजन स्टेबल राहतं नंबर चार मी शक्यतो घरातच जेवते <laughs> तुम्हाला वाटलं का हे काय नवीन आम्ही पण घरातलंच खातो की मी खूप जणींना आणि जणांना बघितलेलं आहे की जे अगदी आठवड्याला दर आठवड्याला काही जणी आणि काही जण तर दररोज बाहेरच खातात हे लक्षात घ्या तुम्ही जर फिटनेसच्या हेल्दी होण्याच्या जर्नीवरती असाल या प्रवासामध्ये तुमचं कंट्रोलच राहणार नाही कधीच तुमच्या हातामध्ये गोष्टी येणार नाहीत कधीच तुमचं गोल साध्य होणार नाही जर तुम्ही बाहेर जेवलात तर कारण सांगते <laughs> बाहेर जाऊन यामी यामी फूड ट्राय करणे वगैरे वगैरे खूप मजा आहे कधीतरी करायला काहीच हरकत नाही माझं आणि सुकिर्ताच खूप जास्त होतं कारण की आम्हाला फूडचे रिव्यूज द्यायचे असतात नवीन नवीन ठिकाणी खाल्ल्यानंतर छान छान व्हिडिओज बनवायचे असतात त्यामुळे आमचं तेव्हा बाहेर जाणं खूप होतं म्हणून मी असं ठरवलंय एरवी तरी मी बाहेर जाणार नाही सुकिर्त खूप हार्डकॉर फूड आहे तो माझ्यापेक्षा जा खूप जास्त अप्रतिम व्यायाम करतो त्यामुळे त्यानं खाणं सुद्धा मी समजू शकते तो नंतर येऊन मस्त बर्न करतो पण मला माहिती आहे माझ्याकडून तेवढा व्यायाम केला जाणार नाहीये आणि म्हणून मी ठरवून फक्त घरातलं साधं सोपं छान सिंपल खाते त्याच्यामुळे मला माझ्या डाएटला स्टिक राहता येतं आणि माझं डायट शक्यतो खूप बदलत नाही त्यामुळे बाहेर शक्यतो क्वचित कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे कधीतरी छान काहीतरी प्रसंग आहे आणि म्हणून तुम्हाला जायचं असेल नक्की जा तेव्हाच फक्त खा रेग्युलर बेसिसवरती अगदी दर आठवड्याला वगैरे जाण्याची गरज नाही त्यांना तुमचं आयुष्यात वजन कंट्रोलमध्ये येणार तर नाही नंबर पाच जो माझा पहिला नंबर होता त्याच्याशीच रिलेटेड ही खूप चांगली एक सवय मला आहे हेल्दी हॅबिट आपण म्हणूयात आणि ती म्हणजे मी साधारण जर सात आठच्या दरम्यान जेवले असेल आय विश सूर्यास्ताच्या आधी मला जेवता आलं असतं पण तसं होत नाही कारण मला लहान बाळ आहे त्याला भरवणं त्याच्याबरोबर खेळणं सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा कधी कधी उशीर होतो त्याच्यामुळे पूर्वी मी खूप लेट जेवायचं आहे कारण मला असं व्हायचं की मी शांतपणे आता जेवण मी दिवसभर बाळाबरोबर होते काम केलं शूटिंग केलं इतकं काम केलं की के मला असं व्हायचं की आता मला तब्येतशीर जेवायचं आहे छान मी वाढून घ्यायचंय अगदी दहा अकराला सुद्धा मी जेवायचे आणि त्याचे परिणाम मी बघितलेले आहेत जिवात पचनशक्तीवरती इतका ताण येतो ब्लोटिंग होतं दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास होतो आणि ॲप्सुल्युटली तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहू शकत नाही जरी तुम्ही उत्तम जेवत असलात तरी त्याच्यामुळे हे खरं आहे सूर्योदयाचं आणि सूर्यास्ताचं निसर्ग नियमाप्रमाणे जेव्हा माणूस जगतो सगळ्याच गोष्टी करतो तेव्हा सगळे चांगले चांगले फायदे होतात अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा माझ्या लक्षात आलं अगदी सूर्यास्त असं मला पाळता येत नाही सात जेवण वगैरे मला करता येत नाही पण साधारण शेवटचं मला आठ पर्यंत जेवताय साडेसात आठ पर्यंत ते जेवल्यानंतर मी कितीही काम करत बसले मी कितीही जागले मी अथंग बरोबर कितीही वेळ खेळत बसले आज त्याला उशिरा झोप लागली दुपारी तो झोपलेला म्हणून वगैरे वगैरे काही कारण असतील आम्ही प्रवासावरून जाऊन आलो तरीही मी त्याच्यानंतर एकही अन्नाचा कण माझ्या पोटामध्ये जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे अतिशय छान पचन बऱ्यापैकी चांगलं झाल्यानंतर थोडासा गॅप जातो आणि बरोबर मी वेळेमध्ये छान झोपते किमान माझं शेवटचं जेवण म्हणजे डिनर रात्रीचं जेवण आणि झोपण्यामध्ये दोन तासाचं अंतर जातं आणि मग मी झोपते आणि त्याचा खूप चांगला परिणाम मला माझ्या शरीरावरती जाणवतो माझं वजन आटोक्यात राहतं मला खूप हेल्दी फिट वाटतं माझी चपळाई खूप वाढलेली आहे मागच्या वर्षीपेक्षा मला यावर्षी स्पेशली मागच्या महिन्याभरामध्ये हे सगळे बदल केल्यामुळे त्याचे मला इतके चांगले परिणाम जाणवत आहेत वेळेत झोपल्यामुळे वेळेत जेवल्यामुळे सगळ्याच या गोष्टी पाचच आहेत छोट्या छोट्या पण त्या पाळल्यामुळे खूप मोठा खोलवर परिणाम मला माझ्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये जाणवत आहे आणि म्हणून हे हेल्दी हॅबिट्स तुम्ही पण कदाचित तुम्हाला याच्यामधून शिकायला मिळाला असेल तर नक्की इम्प्लिमेंट करा आणि या वर्षामध्ये जरा छोटे छोटे बदल करून काय बदल होतोय ते बघा थँक्यू आय लव्ह यू